माजी ग्रामविकास मंत्री व कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाची माहिती दिली. खास करून इथं उपस्थित असलेले गडहिंग्लज शहराचे सर्वच प्रथम सगळे, त्याचबरोबर कडगाव गिजोने मतदारसंघातले जिल्हा परिषदचे प्रत्येक गावातील प्रमुख सगळे, तर तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी या राज्यामध्ये एक अफाट काम केलेलं आहे आणि या यांना पुन्हा शक्ती आणि बळ मिळावं याच्याकरता सगळे तुम्ही आणि आम्ही आज वाढदिवस साजरा करतो आहे. आणि भविष्यामध्ये निश्चितपणे आम्हाला माहिती आहे की मुश्रीफ साहेबांना खिंडीत पकडून त्रास देण्याचं काम चालू आहे, पण भविष्यामध्ये हे सगळं त्रास थांबवण्याकरता निश्चितपणे परमेश्वर मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी 100% आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंबहुना राज्यामध्ये अनेक ठिकाणी महाआरती झालेली आहे आणि सगळ्यांनीच महाआरतीच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे की मुश्रीफ साहेबांचं काम काय आहे आणि महाआरतीच्या माध्यमातून परमेश्वर त्यांच्या पाठीशी आहे हे आज रामनवमीच्या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो की भविष्यामध्ये अशा ताकदवान बलवान नेत्याला कुठंही इजा होणार नाही, कुठंही त्रास होणार नाही अशा या सगळ्या मूकबधीर मुलांचंसुद्धा आमच्या त्यांचंही प्रेम मुश्रीफ साहेबांच्यावर सातत्यानं आहे, कारण का मुश्रीफ साहेबांनी ह्या मुलांचं खऱ्या अर्थानं पुनर्वसन व्हावं, ह्या मुलांना शिक्षण मिळावं याच्याकरता किरणांना मदत केलेली आहे मुश्रीफ साहेबांनी. आणि म्हणून आम्ही सातत्यानं वर्षाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं इथं आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सगळे आम्ही इथं कार्यक्रम घेत असतो की छोट्या छोट्या मुलांना खाऊ चांगला मिळावा याच्याकरता एक उपक्रम आम्ही राबवतो. आणि तुमच्या सगळ्यांचं बळ आणि शक्ती, आमच्या कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुखांची शक्ती, तुमच्या शहरातल्या सगळ्याच प्रमुखांची शक्ती आम्हाला सातत्यानं मिळत असते, ऊर्जा मिळत असते. आणि म्हणून ह्या मुलांनासुद्धा आज तुम्ही इथं आलात, एवढ्या संख्येनं आज त्यांना बघितल्यानंतर त्यांचं पोट भरलेलं आहे की बाबा आज आम्हाला भेटायला आले आणि मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सगळं कळतंय, फक्त ऐकायला जात नाही यांना एवढाच विषय आहे, पण त्यांना कशासाठी आलोय तुम्ही आणि कशासाठी हे करतोय हे त्यांना निश्चितपणे सगळंच चांगलं माहिती आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये नेत्या आपल्या नेत्याशी खंबीरपणे आपण सगळे एकजूट आहोत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जी काय शक्ती आहे या तालुक्यामधली आणि या जिल्ह्यामधली हे दाखवून देण्याचं खऱ्या अर्थानं काम तुम्ही सगळ्यांनी दाखवलं. सकाळच्या पारी सगळेजण तुम्ही एवढ्या संख्येनं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिला, तुम्हा सर्वांचं साई परिवाराच्या वतीनं आणि आमच्या जिल्हा परिषदच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.